नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की पूर्व भारताकडून मान्सून पुढे सरकण्यास आता अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे पश्चिमी शाखेऐवजी पूर्व शाखा पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे व गतिमान पद्धतीने ते पुढे सरकू शकते. त्याचबरोबर केरळच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालं आहे, त्यामध्येही विकास होण्याची शक्यता आहे. एकूणच बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारचं वातावरणात बदल होतोय हे आपण बघूयात. आपण बघतो अरबी समुद्राच्या दिशेने जे वातावरण तयार झालेलं होतं ते कमजोर झालं आहे आणि बऱ्यापैकी पूर्व भारताकडून हे वातावरण निर्माण होऊ लागलं आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र तयार होतंय. महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती विदर्भात तयार झाली आहे. या पार्श्वभूमीवर रात्री विदर्भात थोडा शिडकावा झालेला असेल. मे महिना संपला आहे, जूनला सुरुवात झाली. आता 1 जूनपासून पुढे खऱ्या अर्थाने मान्सूनच्या पावसाचं काउंटिंग होईल, कारण 1 जून ते जवळपास 30 सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसाची नोंद मान्सूनचा पाऊस म्हणून होते आणि या नोंदीवरून किती टक्के मान्सून यावर्षी बरसला हे ठरतं. यावर्षी 107% मान्सून बरसण्याचा अंदाज आपण स्वतः व्यक्त केला आहे आणि तो अंदाज आपण 26 जानेवारी 2024 व्यक्त केलेला आहे. आता भारतीय हवामान खात्याकडून जेव्हा 2 अंदाज प्रसिद्ध झाले तेव्हा 106% भारतात पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त केला असला तरी LPA हा भारतीय हवामान खात्याने देखील 110% पोहोचण्याचा अंदाज दिला आहे. JFS मॉडेलनुसार आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळमध्ये पावसाचं प्रमाण आज वाढू शकतं. उद्या या प्रमाणात अधिक गती निर्माण होऊन दक्षिण कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या ठिकाणी पाऊस वाढेल. हे प्रमाण गोव्यापर्यंत सरकण्यासाठी 3 तारखेला अनुकूल वातावरण आहे. पूर्वेकडून पाऊस मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल वातावरण आहे. म्हणजे 3 तारखेला जवळपास बंगालच्या उपसागराची किनारपट्टी म्हणजे भारताची पूर्व किनारपट्टी सोडून आतमध्ये मान्सून सरकणार आहे. भूभागावर म्हणजे जवळपास विदर्भाच्या आजूबाजूने मान्सून सरकणार आहे. हीच बाब आपण बघतो की वातावरण JFS मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचं 4 तारखेला दाखवलं आहे. प्रत्येक मॉडेलचा अंदाज काही प्रमाणात वेगळा आहे. प्रत्यक्ष पावसाची शक्यता JFS मॉडेलने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशी 5 तारखेला दाखवली आहे. 6 तारखेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात. पहिल्यांदा कोकणात 5-6 तारखेला पाऊस तयार होतोय. हे वातावरण 7 तारखेलाही असण्याची शक्यता आहे आणि आपला अंदाज आहे तळ कोकणात मान्सून दाखल होण्यासाठी 7 तारीख अतिशय उपयुक्त आहे. सातत्याने पावसाचं वातावरण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं 8 तारखेलाही राहणार आहे. 9 तारखेला महाराष्ट्रात सर्व भागामध्ये मान्सूनपूरक अशा प्रकारचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल. 10 तारखेपासून मोठं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. दरम्यानच्या काळात म्हणजे 10 तारखेपर्यंत मान्सूनने महाराष्ट्र व्यापलेला असू शकतो. ECMWF मॉडेलनुसार आज देखील कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण होणं अपेक्षित आहे. संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून बऱ्यापैकी बाष्प पुढे सरकत असल्यामुळे मान्सून पूर्वेकडून देखील पुढे सरकण्यास मदत होईल. 2 तारखेला महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागातून हलका शिडकावा होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. ECMWF मॉडेलने तरी महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात 3 तारखेला होईल असं दाखवलं आहे. त्यामुळे आपण त्या बाबीवर ठाम आहोत. 4 तारखेने देखील ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस वाढण्याचा अंदाज दिला आहे. 5 तारखेला अनेक मॉडेल महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देत आहेत आणि आता मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव निर्माण होतोय. 6 तारखेला आपण बघतो सातत्याने पाऊस आहे आणि त्यामुळे लवकरच गोव्यामध्ये आणि गोव्यातून महाराष्ट्रामध्ये मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते.
सात तारखेला देखील दोन्ही समुद्रातून अनुकूल वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं सातत्य कायम राहील आणि मान्सून तळकोकणात दाखल होण्यासाठी 6-7 तारीख देखील अतिशय उपयुक्त आहे. 8 तारखेला अरबी समुद्रातून किंवा बंगालच्या उपसागरातून वातावरण आणखी अनुकूल होईल. पावसात थोडा चढउतार महाराष्ट्रामध्ये होत राहणार आहे, परंतु मान्सून पुढे सरकण्यासाठी अरबी समुद्रातून वातावरण जवळपास मुंबईपर्यंत अनुकूल होत आहे. 9 तारखेला आपण बघतो की अरबी समुद्र बंगालच्या उपसागरातून वातावरण बदलत आहे आणि खास करून पश्चिमी शाखा 9 तारखेपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत सरकू शकते असा अंदाज आहे. नवीन एक वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे 10 तारखेच्या दरम्यान. त्यामुळे नवीन कमी दाब जर आता महाराष्ट्राच्या दिशेने आला, कारण ही विशाखापट्टणम जवळची जागा आहे, तर मात्र महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये आज देखील 40-ची पार अशा प्रकारचं वातावरण आहे. नागपूर विभागात 46, तर मुंबई विभागात 31 अंश सेल्सिअस तापमान आहे. 40-ची पार अशा प्रकारचं तापमान अजून अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. पुढील 3 दिवसात महाराष्ट्रात पावसाचा श्रीगणेशा होतोय. पुढील 5 दिवसामध्ये हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात बऱ्यापैकी वाढेल आणि येत्या 10 दिवसामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पाऊस झालेला असेल असा अंदाज आहे. 1 तारखेला तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात येत नाही आहे या मॉडेलनुसार. मात्र बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून तयार होत असलेलं बाष्प हे मान्सून पुढे सरकण्यास मदत करेल, त्यामुळे भारतीय भूभागावर मान्सून मोठ्या प्रमाणात पुढे सरकू शकतो असे वातावरण आहे. या मॉडेलनुसार तरी गोव्यापर्यंत 2 तारखेलाच पावसाळी वातावरण पोहोचत आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर दक्षिण या भागात वातावरण बदलेल. महाराष्ट्रात पावसाचा टप्पा 3 तारखेला सुरू होईल. कोकण किनारपट्टीत म्हणजे अगदी गोव्यापासून मुंबईपर्यंत मान्सून सरी सुरू होतील आणि आपला अंदाज आहे की महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये, पश्चिम भागामध्ये देखील याचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यापर्यंत थोडंफार वातावरण हे सरकू शकतं. पावसाचा जोर हा आपल्याला 4 तारखेपासून वाढताना दिसतोय, जो मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असं सरकणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण 5 तारखेला वाढेल. मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये देखील किंवा पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढत जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण 5 तारखेला अतिशय प्रभावी असेल. 6 तारखेपासून आपण बघतो मान्सून पुढे सरकण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये दस्तक देण्यासाठी अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतो आहे. त्यामुळे मान्सून बऱ्यापैकी 6 तारखेलाच प्रगती करेल. 7 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण आहे आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणामध्ये पावसाचा अधिक प्रभाव निर्माण होण्याचा अंदाज आहे. तो पण 8 तारखेला बघतो थोडं कमजोर, परंतु पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे आणि मान्सूनचा जो टप्पा आहे तो जवळपास गुजरातपर्यंत पोहोचण्याची शक्यता 9 तारखेला आहे. त्यामुळे एकूणच मान्सूनचे वारे महाराष्ट्रावर 9 तारखेला सर्वत्र प्रभावी होतील. बंगालच्या उपसागरात पुन्हा एक वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता 10 तारखेला आहे, परंतु हा प्राथमिक अंदाज आहे, या अंदाजामध्ये बदल होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये 6-7 तारखेलाच मान्सून दाखल होईल. 10 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे वारे सक्रिय होतील. योग्य तो ओलावा म्हणजे 1 फीट ओल चांगल्या जमिनीमध्ये आणि 1/2 फूट ओल ही हलक्या जमिनीत असणं अपेक्षित आहे पेरणीसाठी. आणि 10 तारखेपर्यंत जर ही हा ओलावा तयार झाला तर आपल्याला पेरणीसाठी काही हरकत नाही. परंतु एक बाब नेहमी लक्षात ठेवा, 100 मिलीमीटर पावसाची नोंद आपल्या भागात झाली पाहिजे, त्यानंतरच आपल्याला पेरणी करणं जास्त बरं असतं.